तांदळाच्या पिठाचा वापर न करता, कोणत्याही साच्याचा वापर न करता, तसेच मोदकाची पारी पाडण्याचे टेन्शन नाही, अगदी तोंडात टाकताच विरघळेल आणि खाऊन तृप्ततेचा आनंद मिळेल. मऊ लुसलुशीत दुसऱ्या दिवशी सुद्धा ताज्यासारखे मऊ राहतील असे उकडीचे मोदक पाहणार आहोत. नमस्कार, मी सरिता नाईक. सरिताज रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकन आहे, त्यावरही क्लिक करायला विसरू नका. तसेच ऑल ऑप्शन वरही क्लिक करा. पॅनमध्ये एका नारळाचा चव किंवा किस घेणार आहोत. हा 2 वाटी नारळाचा चव आहे, त्यामध्येच 1 वाटी गूळ घेऊयात. गूळ आणि खोबरे थोडे चमच्याने एकजीव करून घेऊयात. 2 मोठे चमचे तूप घेणार आहोत. त्यानंतर हे काजू बदामाचे तुकडे आणि मनुका घेऊयात. ड्रायफ्रुट्स घेणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. नंतर ही वेलची पावडर 1/2 चमचा घेत आहे. चांगले एकजीव करून घ्यायचे. नंतर हे मीठ चवीसाठी घेत आहे. गूळ विरघळेपर्यंत मंदाचेवरती चमच्याने हलवत राहायचे. गूळ खोबरे शिजून एकत्रित असा चमच्याला गोळा होऊ लागला की गॅस बंद करायचा आहे. आता हे सारण असेच थंड करण्यासाठी ठेवून देत आहोत. सारण थंड होईपर्यंत या कढईमध्ये पाणी 2 वाट्या घेऊयात. 1 चमचा तूप मी घेत आहे. नंतर हे मीठ चवीपुरते. पाणी चांगले उकळू लागल्यानंतर हा 1 वाटी रवा पाण्यामध्ये धार धरून सोडत हलवत राहायचा आहे. मी इथे रव्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून विस्करचा वापर केलेला आहे. रवा आपण रेग्युलर शिऱ्यासाठी वापरतो तोच घेतलेला आहे आणि हा रवा न भाजता तसाच कच्चा घेतलेला आहे. हे पहा, अजिबात रव्याच्या गाठी न होता सतत विस्करणे हलवत राहायचे आहे. तुम्ही साध्या चमच्याचाही वापर करू शकता, पण गाठी होऊ द्यायच्या नाहीत. रवा बऱ्यापैकी शिजलेला आहे. रव्याला शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटांसाठी रवा झाकण लावून वाफवून घेऊयात. आता झाकण काढून बघूयात. हे पहा, रवा मस्त असा फुललेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. गरम आहे तेव्हाच मी हा शिजवलेला रवा या परातीमध्ये काढून घेत आहे. गरम आहे तेव्हाच तेलाचा किंवा तुपाचा हात लावत रवा चांगला मळून घेणार आहोत. रव्याचा असा हा मळून गोळा मऊ झाला पाहिजे. याचे असे छोटे छोटे गोळे सहज बनवता येतात. तेलाचा किंवा तुपाचा बोट लावून छोटा गोळा बनवून घ्यायचा आहे. हाताने जशी थोडी छोटी पात बनवायची, काटाला पातळ बनवायची आणि मध्ये थोडी जाडसर बनवत जायची आहे. आता सारण थंड झालेले आहे. अंदाजाने 22 इतके सारण घेऊयात. हाताने रव्याची पात एकत्रित करून असा मोदक आकारामध्ये गोळ्याला शेप द्यायचा आहे. घरामध्ये जो स्टीलचा चमचा असतो तो घेऊन अशा शिरा पाडून घेणार आहोत. मोदक गोल फिरवत या शिरा पाडत जायचे आहे. बिना साच्याचा, बिना पारीचा, रेग्युलरच्या चमच्याचा वापर करून रेखीव असा मोदक बनतो. आणखीन एक मोदक मी दाखवत आहे. अशी कढईला पातळ पेस्ट करून पात बनवा. सारण भरा. मोदक आकारामध्ये गोळा बनवायचा.
आणि या चमच्याच्या मागच्या बाजूने अशा शिरा पाडत मस्त साच्यासारखा मोदक बनवायचा। माझे सर्वच मोदक बनवून तयार आहेत। भांड्यामध्ये पाणी उकळवण्यास ठेवलेले आहे। वरतीही मी चाळण ठेवत आहे। चाळणीमध्ये पहिल्यांदा स्वच्छ धुवून मधले देठ कापून हे केळीचे पान ठेवून देत आहे। केळीचे पान उपलब्ध होत नसेल तर हळदीचे पान ठेवू शकता किंवा चाळणीला तेल लावून मोदक ठेवायचे, पण शक्यतो केळीचा किंवा हळदीच्या पानांचा वापर नक्की आवर्जून करा। याने मोदक उकडतातही छान आणि टेस्टही वेगळीच येते। सर्व मोदक असे अंतर ठेवून पानावरती ठेवून घ्यायचे। बिना साच्याचे किती सुरेख मोदक झालेले आहेत पहा, आणि तेही पारी पाडण्याचे टेन्शन सुद्धा नाही। मोदकावरती मी हे केळीचे पान शिल्लक आहे ते पुन्हा ठेवत आहे। वरती पान ठेवणे ऑप्शनल आहे, नसेल तर नाही ठेवले तरीही चालेल। झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती मोदक उकडवण्यास ठेवून द्यायचे आहेत। साधारण 20 ते 25 मिनिटांनी मी हे ताट काढून बघत आहे। आता मोदक उकडलेले आहेत हे कसे ओळखायचे? तर या मोदकावरती चकाकी किंवा तेलकट शाईन दिसते, म्हणजेच मोदक उकडलेले आहेत। रूम टेम्परेचरवरती मोदक थंड करायला ठेवून देऊयात। फ्रेंड्स, मोदक चांगले थंड झालेले आहेत। बाप्पाचा नैवेद्य काढायला घेऊयात। गरमागरम मोदकांवर तुपाची धार सोडली तर अजूनच मज्जा, नाही का? नक्की हे माझे उकडीचे मोदक करून पहा। अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही। तुमचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी तसेच नातेवाईकांना शेअर करा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।